Good morning, students. We will solve some examples of model approach. Rules are here. या ठिकाणी रूल्स लिहिलेले आहेत बघा. फर्स्ट रूल, इंक्रीज इन ॲसेट्स एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिट. इफ डिक्रीज इन ॲसेट्स एक्सपेन्सेस अँड लॉसेस देअर अकाउंट शुड बी क्रेडिटेड. ओके, याचा अर्थ आहे ज्या वेळेला ॲसेट किंवा एक्सपेन्सेस आणि लॉसेसमध्ये ट्रान्झॅक्शनमुळे इन्क्रीज होत असेल त्यावेळेला त्यांचा अकाउंट डेबिट करायचा आहे आणि ज्या वेळेला डिक्रीज होत असेल त्यावेळेला क्रेडिट करायचा आहे. सेकंड रूल इज अबाउट लायबिलिटीज, कॅपिटल्स, इन्कम्स अँड गेन्स. ज्या वेळेला लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम्स आणि गेन्स याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये इन्क्रीज होत असेल त्यावेळेला क्रेडिट करायचं आहे त्यांचा अकाउंट आणि ज्या वेळेला डिक्रीज होत असेल त्यावेळेला डेबिट करायचं आहे. ओके, पुन्हा एकदा शांतपणे आपण ही ट्रान्झॅक्शन्स बघूया. फर्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम दिनेश ₹50,000. देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स, that is cash transaction and credit transaction. First you have to decide whether this is a credit transaction or cash transaction. पुन्हा एकदा मी समजावून सांगते की क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि कॅश ट्रान्झॅक्शन कसं ओळखायचं ते. हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे याचं कारण या ठिकाणी पार्टीचं नाव आलेलं आहे, परचेसची एंट्री आहे आणि फॉर कॅश असे वर्ड्स कुठेही नाही आहेत. सो दिस इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके, आफ्टर दॅट this transaction, see this transaction, this is also a credit transaction because party's name is given here, entry is of sell and for cash words are not here, so this is a credit transaction. Understood? Now this is a cash transaction. हे cash transaction आहे कसं कळेल मला? तर या ठिकाणी पार्टीचं नाव दिलेलं नाही आहे, फॉर कॅश असं सांगितलेलं नाही आहे, पण फॉर ऑन क्रेडिट असं पण सांगितलेलं नाही आहे. नुसतं सांगितलं आहे परचेस फर्निचर ₹8,000. जर इथे असं सांगितलं असतं की परचेस फर्निचर ₹8,000 फ्रॉम मिस्टर गुप्ता तर हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं असतं, किंवा ऑन क्रेडिट असं सांगितलं असतं तर ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं असतं. हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे कारण ऑन क्रेडिट असंही सांगितलेलं नाही आहे आणि पार्टीचं नावही दिलेलं नाही आहे. अंडरस्टूड? सो अशा प्रकारे तुम्हाला डिसाईड करावं लागेल की ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे का कॅश ट्रान्झॅक्शन आहे, कारण हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. ते कळल्यानंतर आपण वी कॅन डिसाईड विच अकाउंट्स आर इन्वॉल्व्ड इन दॅट ट्रान्झॅक्शन. ओके, सो इन दिस ट्रान्झॅक्शन, ॲज दिस इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन, वी आर परचेसिंग गुड्स, सो फर्स्ट अकाउंट इन्वॉल्व्ड इज परचेसेस अकाउंट अँड सेकंड अकाउंट इज पार्टीज अकाउंट, दॅट इज दिनेश अकाउंट. ओके, पुन्हा एकदा, ज्या वेळेला गुड्स परचेस केलेले असतात त्यावेळेला आपण परचेसेस अकाउंट म्हणणार आहोत त्यांना, आणि गुड्स सोल्ड केले जातात त्यावेळेला सेल्स अकाउंट म्हणणार आहोत. ज्या वेळेला आपण फर्निचर, मशीनरी अशा ॲसेट्स परचेस करतो त्यावेळेला परचेसेस अकाउंट येणार नाही, हे लक्षात ठेवा. ओनली इन केस ऑफ परचेस अँड सेल, परचेस ऑफ गुड्स विल बी कॉल्ड ॲज परचेसेस अकाउंट अँड इन केस ऑफ सेल ऑफ गुड्स इट विल बी कॉल्ड ॲज सेल्स अकाउंट. अंडरस्टूड? नाउ दिस एंट्री परचेसेस अकाउंट. When we purchase something, it will be our expense, कारण आपले पैसे स्पेंड होत आहेत, त्यामुळे purchases, expenses. And Dinesh, we have purchased goods from Dinesh on credit. Okay? So, amount, this amount is payable to him in future. So, Dinesh's account is our liability. New liability is created in this transaction. Okay? नवीन लायबिलिटी निर्माण झालेली आहे दिनेश नावाची, म्हणजेच क्रेडिटर निर्माण झालेला आहे. सो दिनेश अकाउंट हा ही लायबिलिटी आहे आणि परचेसेस अकाउंट हे एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेससाठीचा जो रूल आहे म्हणजे फर्स्ट रूल, तो आपल्याला ह्याचं डेबिट क्रेडिट ठरवण्यासाठी वापरायचा आहे, आणि लायबिलिटीचा जो रूल आहे तो या दिनेश अकाउंटचं डेबिट किंवा क्रेडिट ठरवण्यासाठी वापरायचा आहे. ओके, आता बघा, फर्स्ट रूल इज इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, इन्क्रीज इन ॲसेट्स एक्सपेन्सेस अँड लॉसेस शुड बी डेबिटेड. ओके, हियर ॲज वी आर परचेसिंग गुड्स फ्रॉम दिनेश अवर एक्सपेन्सेस आर इन्क्रीजिंग. ओके, सो एक्सपेन्सेस इन्क्रीजेस अँड द रूल सेज दॅट इन्क्रीज इन एक्सपेन्सेस डेबिट, सो इट शुड बी डेबिटेड. ओके, देन दिनेश अकाउंट.
Demat account is our liability. New liability is created means our liability is increasing. आधी में भी zero असेल किंवा आधी 10,000 असेल काही असेल मी हा problem started business पासून घेतलेला नाही मुद्दाम. आधी काही liability असेल ती वाढलेली आहे या entry मुळे because we are purchasing goods on credit from Dinesh. Okay? So our liability also increases. And rule says that increase in liability should be credited. Okay? So here Dinesh account will be credited. So in this entry, purchases account will be debited, Dinesh account will be credited. आपल्याला असं नाही म्हणायचं की एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट लायबिलिटीज अकाउंट क्रेडिट. अकाउंटचं नाव म्हणायचं आपल्याला. इन दिस ट्रान्झॅक्शन पर्चेसेस अकाउंट विल बी डेबिटेड, डिनेश अकाउंट विल बी क्रेडिटेड. अंडरस्टूड? नाव द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, पेड कॅश टू दिनेश रुपीज 10,000. दिनेशला 10,000 दिलेत याचा अर्थ 50,000 अगेन्स्ट फक्त 10,000 दिलेत असं नाही. हे पार्ट पेमेंट आहे एवढं लक्षात ठेवा. ओके, सो दिनेशला सध्या 10,000 रुपये कॅश दिले काही दिवसांनी. ही एंट्री झाल्यावर 2 दिवसांनी 4 दिवसांनी आठवड्यांनी वॉट एवर इट मे बी डेट्स पण दिलेले असतात प्रॉब्लेममध्ये. पेड कॅश टू दिनेश रुपीज 10,000. सो ॲज वी आर पेईंग कॅश, वन अकाउंट इज कॅश अकाउंट अँड वी आर पेईंग कॅश टू दिनेश, सो सेकंड अकाउंट इज दिनेश अकाउंट. ओके, कॅश इज अवर ॲसेट and Dinesh is our liability. Now, as we are paying cash to Dinesh, our cash decreases. So, cash decreases. And Dinesh account, it is our liability. As we are paying him rupees 10,000, our liability of 50,000 is decreasing. Okay? It is decreasing. So, Dinesh account liability, it also decreases. And now, for deciding debit and credit of cash account, we have to follow first rule. And for deciding debit and credit of second account, we have to follow second rule. First rule. Increase in asset debit. Here, cash is decreasing. So, decrease in asset should be credited. So, cash account will be credited here. Okay? Then, Dinesh account. Liability, our liabilities is also decreasing. So here decrease in liabilities should be debited. So we have to debit Dinesh account by this amount. Debit. So in this entry, cash account will be credited and Dinesh account will be debited. Okay. Now the next entry. Paid telephone expenses rupees 2,000. Here, as we are paying telephone expenses, it means we are spending cash. So first account will be involved cash account and second account will be telephone expenses account because we are spending cash for telephone expenses. So head of expenses will be telephone expenses account. Okay, so cash account and telephone expenses account. Cash is our asset. And obviously, telephone expenses are our expenses. Now, for assets and expenses, we have to use only first rule to decide debit and credit. Here, our cash is decreasing. It decreases when we paid telephone expenses. So, asset that is cash decreases. And our expenses increases. आपले आधी जे टोटल खर्च असतील त्याच्यामध्ये टेलिफोनचं बिल पेड केल्यामुळे आपले खर्च वाढतात. ओके, त्यामुळे इथे खर्च वाढतो, टेलिफोनचा एक्सपेन्सेस वाढत आहेत आणि कॅश ही आपली ॲसेट कमी होती. आता रूल बघा, इफ देर इज इन्क्रीज इन ॲसेट इट शुड बी डेबिटेड, डिक्रीज इन ॲसेट शुड बी क्रेडिटेड असं सांगितलं आहे. सो हिअर डिक्रीज इन ॲसेट सो इट शुड बी क्रेडिटेड. आणि काय सांगितलं बघा, increase in expenses should be debited. Here our expenses are increasing, so telephone expenses account should be debited. So in this entry, cash account will be credited and telephone expenses account will be debited. Understood? Confused व्हायचं नाही, पूर्ण शांतपणे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा विचार करायचा. आपल्याला त्याच्यात अकाउंट कोणते इन्वॉल्व्ह झालेत ते पटकन कळतात, नीट विचार केला की. त्याच्यासाठी थरो स्टडी इज नेसेसरी. नेक्स्ट, गुड्स सोल्ड टू करंट रुपीज 20,000.
मी लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन कसं ओळखायचं ते मी रिझन सांगितलेलं आहे. ते आयदर ऑन क्रेडिट लगेच नुसतं सांगितलेलंच असेल की ऑन क्रेडिट, मग आपल्याला कळतंच की ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. पण तसं सांगितलेलं नसेल तर पार्टीचं नाव असेल, सेल किंवा परचेसची एंट्री असेल आणि फॉर कॅश असे शब्द असणार नाही ट्रान्झॅक्शनमध्ये, या केसमध्ये हे ट्रान्झॅक्शन हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं. सो दिस इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सो टू अकाउंट्स विल बी इन्वॉल्व्ड हियर. फर्स्ट अकाउंट विल बी सेल्स अकाउंट एज वेल सेलिंग गुड्स अँड सेकंड अकाउंट विल बी पार्टीज अकाउंट दॅट इज करंट्स अकाउंट. By selling goods, we are getting revenue. So, sales account will be income, that is revenue. And current account, we are selling goods to current on credit, means new asset will be created, that is debtors. Okay? So, current is our debtor, that is credit customer. The amount is receivable from current. So, it will be our asset, as debtors are our asset. Understood? Into bracket you can write debtor. Current is our debtor. For better understanding you can write like that. Current is our asset because he is our debtor and amount is receivable from him. So asset. Now as we are selling goods to current, our income will increase. Okay, so income increases and debtors, as we are selling goods on credit, our debtors also increases. So debtors also increases. So इथे इन्कम पण वाढणार आहे, वाढलेलं आहे ह्या ट्रान्झॅक्शनमुळे. ॲक्च्युली पैसे मिळालेले नसले तरीसुद्धा इन्कम इन थेरॉटिकली ते वाढलेलं आहे, त्यामुळे इन्कम इन्क्रीजेस. आणि ॲसेट, ॲज अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम करंट, डेटर्स वाढत आहेत आपले, म्हणजे आपली ॲसेट वाढते. सो ॲसेट ऑल्सो इन्क्रीजेस. नाव फर्स्ट रूल फॉर करंट्स अकाउंट ॲज इट इज ॲसेट अँड सेकंड रूल फॉर सेल्स अकाउंट. फर्स्ट रूल, इन्क्रीज इन ॲसेट डेबिट, डिक्रीज इन ॲसेट क्रेडिट. हिअर अवर ॲसेट इन्क्रीजेस, सो इन्क्रीज इन ॲसेट डेबिट. सो करंट्स अकाउंट विल बी डेबिटेड हिअर. नाव इन्कम, इन्कम इज ऑल्सो इन्क्रीजिंग. सो हिअर इन्क्रीज इन इन्कम्स शुड बी क्रेडिटेड, द रूल सेज दॅट. सो it should be credited. So in this transaction sales account will be credited and current account will be debited. Okay, now the next transaction, received commission rupees 500. Two accounts will be involved in this transaction. As we are receiving commission, first account will be commission account and second will be cash account, because in the form of commission we are getting cash only. So commission and cash. Commission is our income as we are receiving commission. लक्षात घ्या, जर पेड कमिशन सांगितलेलं असेल तर ती कमिशन आपलं एक्सपेन्स होईल. रिसिव्ड कमिशन सांगितलंय म्हणून इन्कम आहे. आणि कॅश इज अवर ॲसेट. ओके, नाउ सेकंड रूल फॉर कमिशन, इफ देर इज इन्क्रीज इन इन्कम क्रेडिट. हिअर ॲज वी आर रिसिविंग कमिशन, our income is increasing, so income increases and rule says that increase in income should be credited, so it should be credited. So commission account will be credited in this entry. Okay, now cash account, cash is our asset and as we are receiving commission, our asset, that is cash, increases. Okay, the rule says that increase in asset should be debited. Understood? So our cash account will be debited in this transaction. Commission account will be credited, cash account will be debited. Okay, now next transaction, purchase furniture rupees 8000. This is a cash transaction because on credit असं सांगितलेलं नाही आणि पार्टीचं नावही नाही, त्यामुळे this is a cash transaction. Okay, so two accounts are involved, furniture account and cash account, both are assets. So we have to follow first rule,
rule is increase in asset should be debited, decrease in asset should be credited. See here, as we are purchasing furniture, our asset furniture increases. जर आधी काहीच फर्निचर नसेल, झिरो असेल, तर ते झिरो वरून 8,000 होणार आहे, म्हणजे वाढलंय. आधी समजा 10,000 फर्निचर असेल, हे न्यू फर्निचर घेतलेलं असेल, तर 10,000 फर्निचर 8,000 वाढून 18,000 होणार आहे, म्हणजे फर्निचर इन्क्रीजेस. ओके, अँड वी आर पेईंग कॅश, सो कॅश डिक्रीजेस. ओके, नाउ फर्स्ट रूल, रूल सेज दॅट increase in asset should be debited and decrease in asset should be credited. So increase in this asset should be debited and decrease in this asset should be credited. So in this entry, furniture account will be debited and cash account will be credited. Okay, now the next transaction, borrowed rupees 20,000 from Tejas. Borrowed rupees 20,000 from Tejas. या ठिकाणी तेजस हे पार्टीचं नाव आलेलं आहे, पण हे कॅश ट्रान्झॅक्शनच आहे. बिकॉज बॉरोड रुपीज 20,000 म्हणजे पैसे घेतलेले आहेत, बॉरो म्हणजे कर्ज घेतलेले आहे, कर्जाऊ घेतलेले आहेत 20,000 रुपीज फ्रॉम तेजस. म्हणजे ऑब्व्हियसली आपण कॅश घेतलेली आहे. ज्या वेळेला बँकेकडून लोन काढलं जातं, त्यावेळेला नऊ डेज किंवा बऱ्याच वेळेला, मोस्ट ऑफ द टाइम्स, ते आपल्या अकाउंटवर जमा होतं. त्यामुळे त्या ठिकाणी बँक अकाउंट येतो, कॅश अकाउंट येत नाही. बट हिअर तेजस नावाच्या कुठल्या तरी फ्रेंडकडून, रिलेटिव्हकडून आपण कॅश कर्ज घेतली आहे, ती ऑब्व्हियसली कॅश असणार आहे. सो 20,000 कॅश असणार. सो टू अकाउंट्स आर इन्वॉल्व्ड इन दिस प्रॉब्लेम, इन दिस ट्रान्झॅक्शन. फर्स्ट इज कॅश अकाउंट अँड सेकंड इज तेजस लोन अकाउंट. ज्या वेळेला बॉरो केलं जातं, त्यावेळेला तेजस लोन अकाउंट येतो, पार्टीज लोन अकाउंट. ओके, नॉट ओनली तेजस अकाउंट. सो कॅश अकाउंट इज अवर ॲसेट अँड तेजस लोन अकाउंट, दिस लोन अकाउंट इज रिलेटेड टू अ पर्सन दॅट इज तेजस. सो तेजस लोन अकाउंट. नाव कॅश अकाउंट इज अवर ॲसेट अँड तेजस लोन अकाउंट विल बी लोन. ॲज इट इज अ लोन, इट विल बी लायबिलिटी बिकॉज दिस अमाऊंट इज पेएबल इन फ्युचर टू तेजस. ओके, नाव कॅश अकाउंट, ॲज वी आर बॉरोइंग रुपीज 20,000 फ्रॉम तेजस, अवर कॅश इन्क्रीजेस. अँड अवर लायबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. As we are taking loan from him, our liability is also increasing, so increases. Now, the first rule for cash account. Increase in asset should be debited. So, here cash increases, so cash account will be debited. Now, Tejas loan account is our liability and rule of liability, that is second rule, says that increase in liability should be credited. So, here increase in liability, that is Tejas loan account, will be credited. So in this transaction, cash account will be debited and Tejas loan account will be credited. Okay? त्यामुळे अशा पद्धतीने प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा विचार करा आणि त्याच्यात कोणते अकाउंट्स इन्वॉल्व्ह झालेत ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. ते ओळखता आल्यानंतर ती ॲसेट आहे, लायबिलिटी आहे, एक्सपेन्सेस आहेत, लॉसेस आहेत, कॅपिटल आहे का, इन्कम गेन आहे, हे ओळखता यायला पाहिजे. आणि हे दोन्ही रूल्स पाठ करून ठेवायला पाहिजेत, तर आपल्याला डेबिट आणि क्रेडिट डिसाईड करता येईल. ओके, that's all for today.